उमरखेड तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे यांची जयंती उमरखेड येथील पंचायत समिती कार्यालयात साजरी करण्यात आली. स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे यांनी त्यांच्या काळात जनहिताची अनेक कामे केली. निस्वार्थी असलेले नारायण पाटील हे पंचायत समिती उमरखेडेचे सभापती म्हणून होते. त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगल्या प्रकारे गेला. जनमानसाची कुठलीही कामे असो त्यांनी चांगल्या प्रकारेच हाताळली, त्यामुळे तालुक्यात ते प्रसिद्ध होते. आज उमरखेड येथील पंचायत समिती येथे पंचायत समितीचे सभापती श्री प्रज्ञानंद खडसे तसेच गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखडे यांच्या आणि तालुक्यातील पंचायत समिती सदस्य विस्तार अधिकारी सोनटक्के, विस्तार अधिकारी डाखोरे, गटशिक्षण अधिकारी खांडरे आणि अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. नारायणराव पाटील वानखेडे साहेब यांची जयंती आपण पंचायत समिती सभागृहामध्ये साजरी करत आहोत. याप्रसंगी उपस्थित पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे उमरखेड तालुक्याचं उपविभागाचं भूषण लोकनेते स्वर्गीय नारायणरावजी पाटील वानखेडे यांनी त्या उमरखेड तालुक्याच्या विकासामध्ये जनसामान्यांचे प्रश्न अतिशय समर्पक भावनेने सोडवलेले आहेत. आत्तापर्यंतच्या राजकीय उमरखेडच्या इतिहासामध्ये कुणी आमदार, कुणी खासदार, कुणी मंत्री झालं, पण लोकनेता म्हणून जर कुणाचं नाव निघत असेल तर ते एकमेव कैलासवासी नारायणराव पाटील वानखेडे साहेबांचं. त्यांचं इथल्या उमरखेड तालुक्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये आजही त्यांचंच राज्य आहे. आजही आपण पंचायत समितीमध्ये काम करत असताना त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून त्यांना आदर्श मानून आपल्याकडनं जे काही शक्य होईल ते करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त करत आहोत. तशाच पद्धतीचं कायमस्वरूपाने सर्वांसाठी आदर्श असणारं व्यक्तिमत्व आज त्यांच्या जयंतीदिनी आपण सर्वांनी पुष्प अर्पण केलेलं आहे. त्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेऊन यापुढे कार्यरत राहू अशा पद्धतीचे वाटचाल आपली पंचायत समिती स्तरावरून राहील अशा पद्धतीचं अभिवचन देतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण राहू. न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ.